हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याला कुरकुरीत चिकन बटाटा कटलेट ह्याची रेसिपी सांगणार आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चिकन बटाटा कबाब हे बनवायला अगदी सोपे आहेत व हे स्टार्टर म्हणून आपण बनवू शकतो. कटलेट बनवण्याचे साहित्य मी स्लाईडमध्ये प्रमाणबद्ध दिलेले आहे व व्हिडिओमध्ये साहित्य व कृती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. बटाटा चिकन कबाब बनवण्याचे साहित्य. प्रथम मी बटाटा उकडून घेतला आहे व तो सोलून किसून घेतला आहे. ब्रेड क्रम करून घेतला आहे. चिकनचे दोन मोठे पीसेस मी उकडून घेतले आहेत, थोडंसं पाणी टाकून, आणि त्याचे हे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता आपण बाकीचे सर्व साहित्य बघूया. तेल, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, चिकन तुकडे करून घेतलेत, सोया सॉस, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, मिरी पावडर, मीठ आणि अंडे मी हे फेटून घेतलेले आहे. आता चिकन कबाबच्याची आपण कृती बघूया. कढईमध्ये मी थोडे तेल गरम केले आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकत आहे. थोडीशी मी परतून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चिकन जे मी वाफवून तुकडे करून घेतले आहेत ते घालणार आहे. आता मी ह्यामध्ये मीठ घालत आहे व थोडंसं अगदी पाणी घालणार आहे, म्हणजे ते थोडं ओलं होईल. त्यासाठी आणि मी आता ह्याच्यामध्ये सोया सॉस घालत आहे. सोया सॉस घातल्यानंतर जो मी बटाटा उकडून किसून घेतला आहे तो घालत आहे आणि हे चांगले मिक्स करून घेणार आहे. आणि कोथिंबीर घालत आहे, मिरी पूड. आता मी हे चांगलं मिक्स करून घेतले. हे चांगले मिक्स करून घेतले आहे. आता मी त्यामध्ये जे एक अंडे मी हे बीट करून घेतलेले होते ते घालून चांगले मिक्स करणार आहे. आणि मग ह्या मिश्रणाचे छोटे छोटे असे चपटे गोळे करणार आहे. मी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे थोडं तेल लावून. त्यानंतर ह्या मिश्रणाचे मी छोटे छोटे असे चपटे गोळे तयार केलेले आहेत व ते मी आता ब्रेड क्रममध्ये बुडवून घेणार आहे आणि नॉनस्टिक तव्यावरती फ्राय करायला ठेवणार आहे. असे सर्व मी गोळे नॉनस्टिक तव्यावर ठेवणार आहे. हे बघा, हे सगळे नॉनस्टिक तव्यावरती मी ठेवलेले आहेत कटलेट. आता थोडे थोडे मी त्याच्या साईडनी तेल घालत आहे व दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असे शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता मी कटलेट हे उलटे केले आहे आणि परत त्याच्या बाजूने थोडं तेल घालणार आहे आणि छान क्रिस्पी असे शॅलो फ्राय करणार आहे. हे पहा, आपले बटाटा चिकन कटलेट सर्व करण्यासाठी तयार आहेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.